उद्धव ठाकरे गट के विधायक भास्कर जाधव ने सत्ता पक्ष पर गुरुवार को एक बड़ा आरोप लगाया है। उन्होंने कहा कि सत्ता पक्ष भ्रष्टाचारी नेताओं का भ्रष्टाचार छुपाने का काम कर रही है। कि सरकार मधल्या एका भ्रष्टाचारी मंत्र्याचा टीईटी प्रकरणामध्ये कशा पद्धतीने हात अडकलेला आहे आणि त्या संदर्भातला स्वीकारलेला प्रश्न हा आता स्वीकारता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय सरकारच्या वतीने देण्यात आला आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी कसं घालतात हे संपूर्ण महाराष्ट्रानं आपल्या माध्यमातून पाहिलं। आत्ता एक प्रकार असा सभागृहामध्ये घडला की आत्ताच मी सभागृहामध्ये गेलो होतो आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सभागृहाच्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या एक गोष्ट निदर्शनात आणून दिली की काल संध्याकाळी रविभवन येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या घरी आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला विदर्भातल्या काही पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं आणि आमचे विदर्भातले अकोल्याचे आमदार नितीन देशमुख हे त्यांना घेऊन चालले होते आणि घेऊन जात असताना तिथं ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवलं। अडवल्यानंतर त्यांना पासेस काढायला सांगितलं, त्यांनी पासेस काढण्याचं मान्य देखील केलं, परंतु तुम्ही बोलणारे कोण असं त्यांनी आमदार नितीन देशमुखांना त्या ड्युटीवरच्या अधिकाऱ्यांनी विचारलं। त्यावेळेला आमदार नितीन देशमुख यांच्या शर्टासमोर सातत्यानं जो आम्हाला आमदार म्हणून दिलेला बॅच असतो तो बॅच होता आणि तो बॅच मी त्यांनी दाखवला आणि मी आमदार आहे म्हणून सांगितलं, परंतु त्या बॅचबद्दलसुद्धा अतिशय असभ्य शब्दामध्ये आणि तितक्याच अशोभनीय आणि अपमानकारकजनक असे त्या अधिकाऱ्याने शब्द वापरले। त्यांनी आयडेंटिटी कार्ड करता हट्ट धरला आणि त्याच्यावर थोडंफार काहीतरी बोलाचाल झाली। हा सगळा प्रकार काल रात्री 8:15 दरम्यान झाला आणि रात्री 11:30 आमदार नितीन देशमुख यांच्यावर 353 गुन्हा दाखल करण्यात आला। सर्वसाधारणपणे विधिमंडळाच्या अधिवेशनाला येण्याकरता म्हणून आमदारांना कोणत्याही प्रकारची अडचण केली जात नाही, करू नये अशा प्रकारचे नियम आणि संकेत आहेत, परंतु विधिमंडळाचं विदर्भामध्ये अधिवेशन सुरू असताना विदर्भातल्याच एका आमदारावर 353 गुन्हा खोटा गुन्हा दाखल करून 8:15 घडलेल्या घटनेचा गुन्हा ठरवून रात्री 11:30 दाखल करायचा आणि त्यांना अधिवेशनापासून रोखायचं हे महापाप आज सरकारच्या वतीनं अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि आम्ही सर्व सदस्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की किमान अधिवेशन सुरू असताना तरी त्यांना अटक होणार नाही याची तुम्ही हमी द्या किंवा तुम्ही तुमच्या अधिकारात 353 हा गुन्हा काढून टाकण्याची तरी हमी द्या किंवा त्यांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना अटक होणार नाही याची खात्री द्या, परंतु कुठल्याही प्रकारची सरकारच्या वतीनं हमी द्यायला तयार नाही। एका बाजूला ते सांगतात की रविभवनमध्ये पास पाहिजेत, त्यांना मी सांगितलं की विधिमंडळामध्ये येण्याकरता एका आमदारांच्या पत्रावर दोघांनाच आतमध्ये येता येतं, आज हजारो लोक आतमध्ये आलेले आहेत, हे कुठल्या नियमात येतं, हे कुठल्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे? आणि म्हणून रविभवनमध्ये यापूर्वीसुद्धा असे कोणी पास काढल्याचं माझ्या माहितीत नाही।